अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामनेर तालुक्यातील फत्तेपूर आउटपोस्ट या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले। याप्रसंगी पहूर पोलीस स्टेशनचे PI प्रतापराव इंगळे, फत्तेपूर दूरक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, जयंती उत्सव समिती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे डेमो वगैरे काय आपल्या कशी योजना आहे काय त्या संदर्भात साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। आपल्याला जे काही प्रश्न असतील ते साहेबांना आपण सविस्तर मांडणार आहे। 14 तारखेला परमपूजनीय डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करणार आहोत। या मागच्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही महापुरुषाची कोणतीही जयंती किंवा धार्मिक उत्सव आपण साजरे केलेले नाही, त्याचं कारणही आपल्याला सर्वांना माहिती आहे। फार मोठं संकट आपल्यावरून गेलेलं आहे। या संकटामध्ये काही काही घरं संपूर्ण उद्ध्वस्त झाले, काही काही लोक कायमची आपल्यातून निघून गेले, ते आपण कधी विसरू शकणार नाही। अशा प्रकारचं संकट आपल्या मानवजातीला येऊन गेलेलं आहे आणि आता कुठेतरी ज्या संकटातून आपण निवारलो किंवा आपल्या मानवजातीवर असलेली भीती कमी झाली, त्यामुळे शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा इतर उत्सव साजरे करण्याबाबत परवानगी दिलेली आहे आणि त्यानुसार आपण प्रत्येक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये पोलीस स्टेशन आहे ज्या पूर्वीपासून ज्या पोलीस स्टेशन जयंत्या साजऱ्या होत होत्या त्या साजऱ्या करणार आहोत आणि म्हणूनच आपण या ठिकाणी फत्तेपूर आहे किनी वाकडी या ठिकाणचे सगळे समाज बांधव या ठिकाणी बोलवले आहेत। या शांतता समिती बैठकीला उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व पत्रकार बंधू, आमचे सहकारी बंधूंनो, महापुरुषांची आपण जयंती साजरी करतो तर महापुरुषांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलंय, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले, सावित्रीबाई फुलेंनी केले, शाहू महाराजांनी काम केलंय, हे काही विशिष्ट धर्मासाठी किंवा जातीसाठी या महापुरुषांनी काम केलेलं नाही। हे सर्व समाजासाठी, सर्व मानवजातीसाठी काम केलं आणि त्याच्यामुळेच आज कुठेतरी मानवजातीला स्त्रियांना ज्या ज्यांना कधी अधिकार नव्हते सुपीडित व्यक्ती सगळे एकत्र कुठेतरी आपण सगळे एकत्र आलो आणि त्यामुळे आपण एकत्र असल्यामुळे आपला विकास होतो, आपल्या गावाचा होतो, आपल्या देशाचा होतो। आज परिस्थिती आपण जर TV बघितली, पेपर पाहला तर आपल्या आजूबाजूच्या देशाची काय परिस्थिती आहे, श्रीलंकेची काय परिस्थिती आहे, चायनामध्ये अजून कोरोना गेलेला नाही, पाकिस्तानची काय परिस्थिती आहे, पण आपण सर्व एक आहोत, आपण सर्व सुरक्षित आहोत आणि एक मन आहे की अनेकता मी एकता ही हमारी विशेषता आहे। आपल्या देशाचं असं कुठे जगातही कुठं राहत नसतं, एवढे धर्म, एवढं जाती, एवढे पेहराव, एवढं खाद्य, एवढं वेगवेगळे भाषा धर्म, तरी आपण एकच आहोत आणि एकमेकांचा मान सन्मान ठेवते। सर्व जाती धर्माचे लोक एक राहतात, त्या गावाचा विकास होतो, त्या गावाची प्रगती होते आणि फत्तेपूर असं गाव आहे की एक उभरतं बाजारपेठ आहे। या ठिकाणी आजूबाजूला दूर जायचं तर जामनेर दूर आहे, जामनेरशिवाय दुसरा पर्याय नाही, मग त्या ठिकाणी हे महत्वाचं एक केंद्रबिंदू या ठिकाणचा आजूबाजूच्या सर्व खेड्यापाड्यासाठी 44 जातीचे लोक राहतात आजूबाजू खेडे आणि हे उभरतं एक बाजारपेठ आहे आणि हे असंच प्रगती होत राहील। प्रगती केव्हा होईल, जेव्हा आपण सर्व एक राहू आपल्या गावाची, ज्या ज्या ठिकाणी माझा अनुभव सांगतो, ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या त्या गावाचा विकास झालेला नाही, त्या गावाचा पाहण्यात बदलून जातो, त्या ठिकाणी लोक येत नाही। या ठिकाणी समजा लोक आले खेड्यातून शहरातून लोक या ठिकाणी आले खरेदी केलं तर निश्चित गावाचा विकास होईल, पण या ठिकाणी बाहेरचेच लोक आले तर मग खेड्यामध्ये आपल्या पत्तेवरमध्ये काही काही फरक राहणार नाही। प्रगती ज्यावेळेस होती ज्या ठिकाणी बाहेरचे लोक येतात
या ठिकाणी पैशाची उलाढाल होते, या ठिकाणी काही वस्तूची खरेदी विक्री होते आणि त्या ठिकाणी त्या गावाचा विकास होत असतो. निश्चित आपलं गाव चांगलं आहे. मी तुमच्या गावाचं भागचार बघितलं आहे. या ठिकाणी असा कोणताही वादविवाद नाही. या ठिकाणी असं काही तोट टोकाचं राजकारण नाही किंवा कोणताही असा मोठा दंगल झाले, भांडणं झाले, ज्या ठिकाणी कायदा प्रश्न निर्माण झाले, किरकोळ झालं, किरकोळ ठिकाणीपर्यंत त्या ठिकाणी असं जाती मोठा वाद झाला किंवा दोन धर्माचा वाद झाला असा प्रकार झाला. आणि निश्चित हे त्यामध्ये सगळं श्रेय तुम्हाला हे समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक त्यांना देतात आणि असंच पुढं चालावं ही सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपण 14 तारखेला जी जयंती साजरी करणार आहोत तर जयंती उत्सव समिती जी आहे निश्चित आपल्या स्तरावरती स्थापन करा. आपल्या स्तरावर जयंती उत्सव स्थापन करा आणि त्यांच्याकडे जबाबदारी वाटून द्या. त्यांच्याकडे जबाबदारी वाटून द्या. प्रत्येकाकडे ही तुझी जबाबदारी राहील. ते गाडी वाद्याची गाडी पुढे न्यायची, 4-5 लोक नेमून द्यायचे. महिला सुरक्षा आहे. महिलाच्या बाबतीत तुम्ही राहायचं. महिला आणि मुलं एकत्र आलेले पाहिजेत. मुलं वेगळं, जेंट्स वेगळे, लेडीज वेगळे, अशी एक त्यांची जबाबदारी. पाण्याची सुद्धा व्यवस्था ठेवून टायमिंग किती आपला तरी थोडं पाण्याची व्यवस्था आपल्याला ठेवणं येणार असतात. पाणी पाण्याची व्यवस्था ठेवणं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी इतर धर्माची इतर जाती त्यांचा मान सन्मान ठेवणं त्यांनाही त्या निवडणुकीमध्ये सामील करून गेलाय. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. काही कोणत्याही महापुरुष विशिष्ट एका येतात नाही. आपण सगळ्याचे महापुरुष, सगळ्या जातीचे, सर्व धर्माचे, सर्वांनी एकत्र येऊन ती मिरवणूक साजरी केली पाहिजे. आणि महापुरुषाचे विचार, महापुरुषाचे विचार, ते महापुरुषाची शिकवण आहे ती प्रत्येक व्यक्तीने जर मनात आत्मसात केली तर निश्चित त्याचा विकास कोणी थांबवू शकणार नाही. आणि त्याचा एखाद्या माणसाचा विकास जर होतो तो महापुरुषाच्या विचारावर चालणार. किती पुढे जाऊ द्या, जे किती पुढे जाऊ द्या, पण महापुरुषाचे विचार. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.